नमस्कार आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कोशिंबिरीची रेसिपी तर त्यासाठी मी इथे एक वाटी फ्रेश दही घेतलेलं आहे हे दही मी घरी लावलेलं आहे आणि त्याचबरोबर मी इथे टोमॅटो घेतलेलं आहे बारीक व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि इथे मी गाजर किसून घेतलेलं आहे कारण किसून घेतल्यानंतर त्याची टेस्ट छान लागते आणि पटकन खाल्लं जातं त्याचबरोबर मी इथे घेतलेलं आहे चाट मसाला आणि थोडीशी मी इथे काळी मिरी पावडर घेतलेली आहे म्हणजेच ब्लॅक पेपर पावडर आणि सोबतच मी इथे बारीक कट करून काकडी घेतलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही कांदा देखील बारीक कट करून टाकू शकता मला ही थोडी फ्रीजमध्ये ठेवून नंतर खायची होती म्हणून मी यामध्ये कांदा ॲड केलेला नाही आहे जर तुम्हाला इन्स्टंट खायची असेल तर तुम्ही यामध्ये कांदा ॲड करू शकता त्याची टेस्ट खूप छान येते किंवा नंतर देखील कांदा ॲड करू शकता तर मी इथे घेतलेलं आहे टोमॅटो गाजर काकडी आणि कोथिंबीर त्यानंतर मी यामध्ये दही ॲड केलेलं आहे आणि आता मी यामध्ये टाकलेला आहे चाट मसाला आणि काळी मिरी पावडर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये हिरवी मिरची बारीक कट करून देखील टाकू शकता त्यानंतर मी यामध्ये अगदी थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे कारण चाट मसाल्यामध्ये पण थोडंसं मीठ असतं आणि आता आपण सिम्पली हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत तर इथे तयार आहे टेस्टी अशी कोशिंबीर तर अशी ही टेस्टी कोशिंबीर आपण जर दुपारच्या जेवणाबरोबर घेतली तर ती आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असते तर नक्की बनवून बघा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा तर चला मग भेटूया माझ्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत टिल देन बी हॅपी अँड बी ब्राईट बाय